मिनी एवढ्या तेवढ्याशा गोष्टी तू अपसेट का होतीस सर? पण कम ऑन चेअर अप नाउ सर, हे सगळं फार डिप्रेसिंग आहे. विश्वासरामाने खोट्या साक्षी पुराव्यांचा आधार घेऊन ही केस जिंकली. सगळ्यांना माहिती आहे की पुरावे खोटे होते, साक्षीदार विकत घेतले होते आणि तू इथे नवीन असल्यासारखी का वागतीस सर? म्हणजे आपण हे सगळं स्वीकारायचं, असंच गप्प राहायचं का आपण? विश्वासरावाने किती सहजपणे त्या म्हातारीला जामीन मिळवून दिला आणि तेव्हाही आपण असेच गप्प राहिलो, एकमेकांवर डाफडलो आणि काय वेगळं केलं आपण? हे सगळं असंच राहणार, असंच. हे सगळं असंच चालू राहू नये म्हणून तर आपली धडपड चालली आहे ना. आणि प्रामाणिकपणाला यश मिळणारच नाही असं का मानतेस? मी जरा पेपर्स वर घेऊन येतो, मी परत येईपर्यंत तुझा मूड बॅक टू नॉर्मल पाहिजे. मी आलो की बघतो ते. हो करून टाक. ओके हा ठीक आहे. ओके ओके हाय. हॅलो. खूप अस्वस्थ दिसते. मी कसं दिसावं हा सर्वस्वी माझा प्रश्न आहे. बरोबर. मी पण खूप वाईट वाटत. सर वाईट तुझं वय, तुझं मूड, ही टेन्शन. अगं हे तर तुझे खेळण्या बागडण्याचे दिवस आहे. मग तू काय घेऊन बघतलीस हे लाल फायली, लाल फितींचा कारभार? हा मी तुझ्या सरांचा तुझ्यावरती फार प्रभाव आहे. खरं म्हणजे नाजूक वयात माणूस स्वप्नाळू असतो. तुझ्यासारख्या मुली नटण्या मुळगण्यावरती प्रेम करतात, जगातल्या सुंदर विषयांवरती कविता करतात, भविष्याची स्वप्न बघतात. आणि तर सांगू जगात कितीतरी सुंदर विषय आहे. हे सगळे सोडून तू इथे येऊन काय पडलीस? हे काय करतेस? ते साक्षी पुरावे, गुन्हेगार, पोलीस, हा काळा डगडा. मला मला की वेगळी भविष्याची स्वप्न मीही पाहतो. प्रेम कशावर करावं हे मला कळतंय. प्रत्येकाचा दृष्टिकोन असतो जीवनाकडे बघण्याचा आणि माझी दृष्टी मला मिळाली. मला जे मिळाले ना त्याचा विचार मी मनात आणू शकत नाही, कारण तिथवर पोहोचणं तुम्हाला शक्य नाही. करशील वकिली किंवा वकील म्हणून कारकिर्द बरी बिरी करशील कशी? आपण म्हणजे अधिक उगाच हात नाही घातो असतो. मिस्टर देशमुख मला भीती कशाची? तुम्हीच तर एकदा मला म्हणाला होता की देव तुझ्या पाठीशी आहे, रिमेंबर? आणि देवाने तुमचं ऐकलं नाही, शेवटी तो माझंच रक्षण करणार नाही का? विश्वासराव लढाई जिंकण्याचा आनंद मानू नका, कारण युद्ध अजून चालूच आणि त्याचा निर्णय हा शेवटी सत्याच्याच बाजूने होणार नाही का? हो सत्य. अरे बाप रे केवढा अवजड शब्द आहे. नाही आणि हे शब्द तुम्हाला पेलवतं तरी कसं आहे? मला एक कळत नाही, जे सत्य सहज वागतं त्याचा हवाला काय द्यायचं? अगं हे सत्य थोड्या थोडक्या पैशात विकत घेता येतं. बघितलंच ना आणि सुनील म्हात्रेला कसा सही सलामत सोडवला ते सत्य. विश्वासराव प्रॉब्लेम हा आहे की तुम्हाला सत्याचा अर्थच कळलेला नाही. तुम्ही तुमच्या खोटेपणाच्या गुर्मीत आहात आणि ही गुर्मी उतरायला वेळ लागणार नाही. आणि जेव्हा ही गुर्मी उतरेल ना तेव्हा ओके ओके नाही विश्वास, एक दिवशी नाही तुमचा हा खोटेपणा मी मोडून काढणार. तर नावाची सौदामिनी नाही. सौदामिनी म्हणजे क्षणाचा कल्लोळ, क्षणाचा कडकडाट आणि नंतर अंधार. तो कल्लोळ, तो कडाट क्षणाचा जरूर असेल, पण तो तुमच्या सारख्यांची राग करायला मात्र पुरेसा आहे. आगीशी खेळू नका विश्वास, शहाणपणचं लक्ष नाही.
हॅलो